नमस्कार, मी ज्योती सदामते, जनशक्ती वॉइस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। आता पाहूया आपण आजच्या ताज्या घडामोडी। शेतकरी विकास पॅनेलचा वासला डंका। विटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत दिनांक 29 एप्रिल 2023 रोजी मतमोजणी झाली असून यामध्ये शेतकरी विकास पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत। शेतकरी विकास पॅनेलचे सर्वे सर्वा अनिल भाऊ बाबर यांच्या उमेदवारांनी विरोधकांना मागे टाकत शेतकरी परिवर्तन पॅनेलचे उमेदवारांना धोबी पछाड देऊन आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे। यामधील सर्व उमेदवारांचा विजय म्हणजे विकास कामांचा विजय झाला असून असे मत सर्वांच्या मुखातून व्यक्त केले जात आहे। आगामी काळात आम्ही एकजूट होऊन बाजार समितीच्या व शेतकरी बळीराजाच्या हितासाठी काम करून दाखवू व त्यांचा विश्वास कायम राहील असे काम करून दाखवू असे मत विजय झालेल्या उमेदवारांनी आमच्या प्रतिनिधीशी सांगितले आहे। विटाहून जनशक्ती वॉइस न्यूज साठी आमचे प्रतिनिधी कीर्ती गायकवाड यांची रिपोर्ट। शेतकरी विकास पॅनेलचा आज खानापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात जो मोठ्या फरकाने विजय झाला, मी शेतकरी विकास पॅनेलचे प्रमुख मान्य मोहनशेठ दादा कदम, मान्य अनिल भाऊ बाबर, मान्य माजी आमदार सुरेश बाबा देशमुख, विश्वजीत कदम बाळासाहेब माजी मंत्री, विश्वजीत कदम कदम साहेब या सर्वांचं आभार मानतो आणि सर्व संचालकांचं आलेलं निवडून अभिनंदन करतो। मी तुम्हाला एवढंच सांगतो की अत्यंत चांगल्यापणे चाललेली कृषी उत्पन्न बाजार समितीला विरोधाला विरोध केला करावा म्हणून निवडणूक लावलेली, त्यांना जा विरोधकांना मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिलेली आहे। त्यामुळं माझं एवढंच मत आहे की विरोधाला विरोध न करता ज्या विकास संस्था आहेत त्या संस्थांना विकासाचं राजकारण करावं एवढी विनंती करतो आणि सर्व उमेदवार जे निवडून आलेत त्यांना भरघोस मतात निवडून आलेत व सर्व मतदारांचे सभासदांचे आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।